नमस्कार मित्रांनो, आज आपण आलोय तोरणा किल्ल्यावरती। आणि तोरणा किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतल्यानंतर पहिला किल्ला जो जिंकला तो म्हणजे हा तोरणा किल्ला, आणि इथूनच स्वराज्याचं तोरण बांधलं गेलं। तर चला या किल्ल्याची आज आपण सफर करूया। मित्रांनो, हा जो तोरणा आहे महाराष्ट्रातला 4 नंबरचा सगळ्यात उंचा किल्ला आहे, आणि पुणे जिल्ह्यातला सर्वात उंच डोंगर। याची उंची जवळपास 86 फूट आहे। मित्रांनो, माझ्या मागेच तुम्ही पाहत आहात हा तोरणा किल्ल्यावरचा पहिला दरवाजा, पुणे दरवाजा या नावाने तो ओळखला जातो। आणि तुम्ही थोडं खाली बघा, एवढ्या पायऱ्या चढून आल्यानंतर शत्रूच्यात काय दम राहत असेल आक्रमण करण्याचा त्यालाच ठाऊक होता। मला तर वाटत नाही त्याच्यात काय दम राहत असेल। महाराष्ट्र, सर्वप्रथम तुम्हाला 68व्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। तुम्हाला माहितीच आहे की आपण निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळ्या ऐतिहासिक स्थळांना भेट देत राहतो, आणि त्यातला तिथला इतिहास तुमच्याकडे आपण मानत असतो। तसंच आज आपण एका ऐतिहासिक किल्ल्यावरती आलेलो आहोत, तो किल्ला म्हणजे तोरणा। आणि माझ्या मागे जे तुम्ही पाहत आहात हा आहे या किल्ल्याचा मुख्य दरवाजा, याचं नाव आहे कोटीद्वार। गोमुखी बांधणीचा असा हा दरवाजा आहे। शिवछत्रपतींच्या काळातील बांधले गेलेल्या किल्ल्यांचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे गोमुखी पद्धतीचा दरवाजा, म्हणजे दरवाजा हा मुख्य तटबंदीच्या आतमध्ये लपवलेला असतो, त्याच्यामुळे शत्रूला डायरेक्ट दरवाजावरती आक्रमण करता येत नाही। मित्रांनो, थोडंफार आम्ही स्वच्छतेचं काम देखील करतो आहोत गडावरती तोरण्यावरती, जेणेकरून आमच्या व्हिडिओजमधून व्हिलॉगमधून लोकांमध्ये जागृती निर्माण होईल, आणि किल्ले स्वच्छ राखण्याची थोडासा प्रयत्न तरी लोक करतील। किल्ले स्वच्छ ठेवावे, आपली भूषणे आहेत किल्ले। ते तोरणा किल्ल्यावरील पाण्याचे टाका आहे, पण सध्या त्याची अवस्था बघा काय झाली। पाणी तर नाहीच आहे, परंतु कचरा किती साठला आहे ते तुम्ही पाहू शकता। मित्रांनो, आता कसं वाटतंय टाका, जरा पाणी नाही पण कचरा देखील नाही, आता मस्त ना। मित्रांनो, स्क्रीनवरती आता तुम्हाला दिसतोय तो आहे तोरणा किल्ल्यावरती किल्ल्यावरचा रडतोंडी बुरुज, आणि याच बुरुजावरून एक पावलवाट पुढे जाते जी आता तुम्हाला स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता। ही पावलवाट अशीच पुढे राजगडाकडे जाते, राजगडावरच्या संजीवनी माचीवरती। हा जो दिसतोय डोंगर तुम्हाला समोर तो आहे किल्ले राजगड। हे मेंगाई मंदिर आहे तोरणा किल्ल्यावरील, चला आतमध्ये जाऊन आपण दर्शन घेऊया। मित्रांनो, मेंगाई मंदिराच्या समोरच आणखीन एक मंदिर आहे, महादेवाचं मंदिर, जुन्या काळातला शिवकाळातला। मंदिराच्या समोरच आपल्याला राजसदरेचा हा चौतरा दिसेल, पूर्णतः लोप पावलेला ढासळलेला, आणि ही राजसदर आहे। काहीचे अवशेष आता फक्त बेसमेंटच राहिलेलं आहे, बाकी काहीच उदा नाही। दारू गोळा कोठाराचे अवशेष। सापळे
पुढच्या वर्षी दुसरं टेंडर निघलं की पलीकडची तटबंदी उत्पन्न होणार. पुढच्या वर्षी दरवाजे पण पुढच्या वर्षी 9 ते 5 फक्त केलं एवढं. आणि परत त्या खाली कोण आणायला जाणार आहे ते घेऊन जावा तिकडेच नाही. आता एकिऱ्यांनी पडलं पाहिजे दारूच्या बाटलीचे. मित्रांनो, ही आहे झुंजारमाची. तोरणा किल्ल्यावरील एक अभेद्य अशी माची म्हणजे झुंजारमाची. आणि तिकडे जाण्यासाठी रस्ता खूपच अवघड आहे. एक मिनिट दाखवतो तुम्हाला. तो रस्ता आहे ॲक्च्युली. आणि तिथून तुम्हाला असं जावं लागेल. अशी पायपीट करत तुम्ही झुंजार माचीपर्यंत पोहोचू शकता. आपले सवंगडी गेले तिकडे. असं करत त्यांना झुंजार माची मिळेल. थोडासा अवघड आहे रस्ता जाण्यासाठी. मित्रांनो, हा जो डोंगर दिसतोय हा किल्ले राजगड. हे तोरणजाई मंदिर आहे. कोटीद्वाराच्या बरोबर मागे असं मंदिर तोरणजाईच. हा एक कोकण दरवाजा आणि इथूनच एक जो रस्ता जातो तोच पुढे बुदलामाचीवरती जातो. हे बघा मित्रांनो, हे आपण म्हणतो महाराष्ट्राचे वैभव. किती छान जपले बघा. यांना नावं लिहायला हेच ठिकाण भेटते काय काय माहिती. असा सुळक्यासारखा एक मध्येच उंचवटा दिसतोय. त्याला विशाळ असे नाव आहे. खूपच सुंदर असा आणि दगडापासून स्वतःहून तयार झालेला असा सुळका. जणू की सह्याद्रीचं शिवलिंग दिसावं असा सुळका म्हणजे विशाळा. तोरणा किल्ल्याचा आपण थोडा इतिहास जाणून घेऊया. हा किल्ला कोणी व कधी बांधला याचा नक्की पुरावा आज उपलब्ध नाही आहे. परंतु इथल्या मंदिराच्या अवशेषावरून हा किल्ला शैवपंथीयांचा आश्रम असावा असा अंदाज आहे.
त्याच्यानंतर 1470 ते 1486 या साली मलिक अहमद याने बहामनी सत्तेसाठी हा किल्ला जिंकून घेतला. त्याच्यानंतर हा किल्ला निजामशाहीच्या अंडरमध्ये गेला. त्याच्यानंतर शिवछत्रपतींनी 1647 साली हा किल्ला जिंकून घेतला आणि इथल्या या किल्ल्याचा प्रचंड विस्तार पाहून या किल्ल्याचं नाव प्रचंडगड असं ठेवलं. अशी एक कथा सांगितली जाते की शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून स्वराज्याचं तोरण बांधलं, त्यामुळं या किल्ल्याचं नाव तोरणा असं पडलं. तर तसं नसून या किल्ल्यावरती तोरण जातीची फुलं जास्त प्रमाणात आढळतात, म्हणून या किल्ल्याचं नाव तोरणा असं पडलेलं आहे. तर शिवछत्रपतींच्या काळानंतर जेव्हा पुरंदरचा तळ झाला तर त्या तहात देखील हा किल्ला महाराजांकडेच राहिला. त्याच्यानंतर जेव्हा महाराज आग्र्याहून सुटून आले त्यानंतर या किल्ल्यावरती महाराजांनी 5000 होऊन इतका प्रचंड खर्च करून या किल्ल्याचा जीर्णोद्धार केलेला आहे, याचा पुरावा देखील आढळतोय. त्याच्यानंतर संभाजी महाराजांच्या अकाली मृत्यूनंतर हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला. परंतु लगेचच शंकराजी नारायण यांनी हा किल्ला स्वराज्यात आणला. त्याच्यानंतर सन 1704 साली मोगलांनी हा किल्ला लढाई करून जिंकलेला आहे आणि औरंगजेबाने याचं नाव फुतुहुलगैब म्हणजेच दैवी विजय असं ठेवलं, कारण मोगलांनी लढाई करून जिंकलेला हा एकमेव असा मराठ्यांचा किल्ला होता, म्हणून त्याचं नाव दैवी विजय असं ठेवला म्हणजेच फुतुहुलगैब. परंतु चारच वर्षात म्हणजे 1708 साली नागोजी कोकाटे हे त्यावेळी सरनबोत होते, त्यांनी हा किल्ला लगेच मराठ्यांच्या ताब्यात आणला. नंतर तो हा किल्ला शेवटपर्यंत मराठ्यांकडेच राहिला. आज तोरणागड फिरता फिरता आपण दुसरंही काम केलं आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक बहुमूल्य असा खजिना भेटला आहे. तो खजिना मी तुम्हाला दाखवतोय, पाहून मला खुशी झाली आणि तुम्हालाही नक्कीच खुशी व्हाल. तुम्हाला दाखवतो खजाना, एक मिनिट हा पहा खजिना. पूर्ण कचरा आपण गोळा केलेला आहे आणि खजिनदार हे आपले सगळे मावळे या कामी आपल्याला मदत करत होते आणि यासोबतच अर्थातच आपले कॅमेरामॅन किरण मेंगळे हे देखील होते. मित्रांनो, या पूर्ण एक जवळपास या 15 ते 20 प्लास्टिकच्या बॅग आहेत. त्याच्यामधल्या जवळपास 7 ते 8 बॅग या फक्त दारूच्या बाटल्यांच्या भेटलेल्या आहेत. त्याच्यामध्ये दारूच्या बाटल्या आहेत, सिगरेटची पाकिटं आहेत, तंबाखूच्या पुड्या आहेत, तसेच अजून आपल्या पत्रावळ्या वगैरे प्लॅस्टिकच्या या देखील भरपूर प्रमाणात इकडे भेटलेल्या आहे आपल्याला. तर खरंच हेच आपलं दुर्दैव, महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. आपले हे गड किल्ले आपण म्हणतो महाराष्ट्राचे वैभव आहे, परंतु आपण त्यांना नक्की व्यवस्थित सांभाळत नाही आहे. खरं तर हा व्हिलॉग मला खूप मोठा असा करायचा होता, परंतु या स्वच्छता मोहिमेमुळे मला तो नीटसा करता आला नाही. आणि आपण या किल्ल्याला एकच दिवस ठेवला होता आणि एका दिवसात आपल्याला एवढा कचरा भेटलेला आहे. तर हे झालं मित्रांनो, एका दिवसाचं झालं, परंतु आपण हा कचरा जो गोळा केला आहे 4 दिवसांनी परत असाच कचरा इकडे गोळा होईल, परत सापडेल. तर यासाठी तुम्ही स्वतः काळजी घ्या. तुम्ही जेव्हा गड किल्ल्यावर जातात तेव्हा तुम्ही स्वतः कुठेही कचरा करणार नाहीत आणि दुसऱ्याला करू देणार नाहीत, याची काळजी घ्या. धन्यवाद. जय महाराष्ट्र. आणि हा व्हिडिओ तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब तर तुम्ही नक्कीच केला असेल, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. धन्यवाद. Take a chance.